घरचे नदारती तू घे नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे, माझ्या अगोराई रोहित यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. काय मग मंडळी, कशी आहात सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज आहे माझ्या भाचीची हल्दीचा कार्यक्रम. तर त्यासाठी आम्ही जाणार आहेत, मनस्वी, मी आणि सायली आणि प्रांजल. तर अंजली नंतर येणार आहे संध्याकाळी. तर आत्ता आपण जाणार आहोत अंधेरी ईस्ट मालपा डोंगरीला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आदिवासी पारंपरिक कशाप्रकारे हल्दीचा कार्यक्रम करतात ते. आणि सर्वात आधी ॲक्च्युली उंबर घेऊन येतात, उंबर आणि पाणी घेऊन येतात, चार कलशे पाणी घेऊन येतात. ते उंबर घेऊन आले, मस्त वाजत गाजत जातात उंबर आणायला. उंबर घेऊन आले की मांडवाच्या एका खांबाला उंबर बांधतात, उंबर आणि मुसळ असतं ते टोपलीमध्ये बांधतात. ते बांधून झालं की त्यानंतर सवासणी असतात, त्या मस्तपैकी रांगोळी काढतात, रांगोळीवरती पाठ ठेवतात आणि नवरीची आंघोळ करतात. तर तेच मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे की आदिवासी कशाप्रकारे हल्दीचा कार्यक्रम करतात ते. आणि देवादेवी मेन म्हणजे हल्दीमध्ये देवादेवी असते, ते दे कुलदेवताची एक गोंधळसारखा केला जातो. तर देवादेवी खेळवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला भगत पण लागेल. तर ते भगत आणण्यासाठी मलाच सांगितलं आहे की येताना भक्त्याला पण घेऊन ये. तर आपल्याला नेचर पार्कच्या गेटच्या इथे भगत भेटणार आहे, त्याचं नाव शिवराम काहीतरी आहे. तर तो आपल्याला भेटणार आहे, त्याला घेऊन मग आपण अंधेरी ईस्ट मालपा डोंगरीला जाणार आहोत. तर चला निघूया आता फटाफट. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे, सायली, मनस्वी आणि प्रांजल. तर आम्ही चौघंजणं जातो आहे. आधी बाबा आणि अक्षीवाले मामा आहेत, ते नंतर येतील. तर संजू दादा रिक्षा घेऊन आले आहेत, तर ते आम्हाला आता खाडीवरती सोडणार आहेत रिक्षामध्ये. थंडी भरपूर आहे आणि आंब्याला मोहर पण काय मस्तपैकी आला आहे. बघू शकता आंब्याचं झाड पूर्ण मोहरनी भरले आहेत. संजीवाद आहेत, तुम्ही किती वाजता येतील? 10 वाजता. ठीक आहे, चल दादा. संजीवाद आपल्याला आपल्याला खाडीवरती सोडतायत. चला आता आपण गोराईवरून क्रॉस करून बोरिवली साईडने आलो आहोत. तर बघू शकता झार किती सुकलेलं आहे. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे नॅशनल पार्कला. तर इथून शेअर ऑटो किंवा बस भेटेल तर बोरिवली स्टेशन, नंतर त्यासाठी ऑटो करून जाऊया आपण नॅशनल पार्कच्या गेटच्या इथे. तर आता आपण नॅशनल पार्कच्या गेटच्या इथे पोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता समोरच नॅशनल पार्कचा गेट आहे. तर आपल्याला भक्त्या नॅशनल पार्कच्या गेटच्या इथेच भेटणार आहेत, तर आणखीन आले नाहीत, तर त्यांचा आपण थोडा वेळ वेट करूया. तर मित्रांनो, आता आम्ही नॅशनल पार्कमध्ये आहे. नॅशनल पार्क आदिवासी पाडा आहे, तुमनी पाडा, तिथे आहे. देवादेवी खेळवणारा भगत होता ना, तर त्याला संडेला 7 तारीख सांगितलेले इथे नॅशनल पार्कच्या गेटच्या इथे थांबायला. पण त्यांनी आय थिंक मिसअंडरस्टँडिंग झाला, तर तो कालच थांबला होता शनिवारी सकाळी 8 वाजता. तर आता त्याच्या घरी आलो आहे आम्ही घेण्यासाठी त्याला, पण तो कुठे बाहेर गेला आहे. तर आता कधी येईल काय माहिती नाही, पण आता मी त्यांच्या घरातली त्यांची वाईफ होती, तर त्यांनी सांगितलं काय येईल, लवकरच येईल. त्यांनी सांगून गेला आहे की कोण आला
तर त्याला थांबायला. तर आता मी थांबतो आहे, तर होप की लवकरच येऊ. तर तोपर्यंत थोडासा आता इकडचा नॅशनल पार्कमध्ये आलं तर इकडचा नजारा बघूया. ते आले की त्यानंतर मग आपण निघूया अंधेरीला जाण्यासाठी. रांजल पोचलो ना आपण धीरजाची इथे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे अंधेरी ईस्ट मालपाडोंगरीला आणि हे मंडप आहे. चल प्रांजल करा तयारी झाली का नाही? क्या बोलते अज्जू भाई? बहुत जल्दी आ रहा है तू. पहले आना चाहिए तो अभी आ रहा है तू. भज्जी को लाने के लिए गया था अंदर. बाबाला फोन केलेला? बाबा कुठे आहेत? मला पण आहे नाव माहिती. कुंदवली ते ही आहे नवरी. मित्रांनो आता उंबराण्याला जात आहेत. चला आपण पण जाऊया त्यांच्यासोबत. अशा प्रकारे उंबराण भेटते. बघ दाखवतो मी तुम्हाला. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पण ताजा अवंतिकाचं नाव घेण्यामध्ये पहिला नंबर माझा. हे पटकशी उंबर आणला का नाव घ्यायचंच असते. काय काय बोल बोल पटकशी एवढा का घ्यायचा?
बोला पटापट पटापट पैसे लागेल पैसे लागेल नाही तर 1000 रुपये पैसे लागेल 1000 रुपये आवाज नाही आलाय थांबे शांत व्हा 1000 रुपये द्या नाही तर 1000 रुपये द्या दोन हजार बोला पटापट पैसे लागेल आता 3000 झाले 3000 रुपये द्यायचे चार हजार रुपये लास्ट चान है करावलीन कुठं गेले हाय गाइस इथे बघा ए उत्तम इधर देख हा बघा हिचा कायाचा बर्थडे आहे आज काया डापू प्लेटेत खूप पैसे आहे आजीचे बैठने का नहीं है ना इधर एक एक जना करना दोगे जना दोगे जना बरोबर ना तुम्ही जरा एक मिनिट इकडे या ना तुम्हाला एक फोटो तुम्ही करून घ्या नंतर मी सांगेल वसा करा जरा तुम्ही लोक माझे आजी हात लावून ठेवा ना त्याच्या हाताला हात लावून ठेवा इथे बघा हाताला हात लावून ठेवा तुम्ही पण इथे बघा हा बस स्माईल दे जरा नाही पाहिजे पाण्याने आंघोळी करायची तर भिजायला पाहिजे ना फक्त 2 मिनिट पहिला भिजवायचं नाही उठ बस कर ना जास्त थंड टाका त्याच्या अंगावरती अरे करा मला जरा गोरा व्हायला पाहिजे फोटो चांगला येईल उठ बाजूला जरा फोटो कुठे ठेवायचं तर मित्रांनो आता देवादेवी खेळवणार आहे तुम्ही बघू शकता भक्तांनी सर्व काही तयारी करून ठेवली आहे कोडे लावले आहेत नारळ ठेवले आहेत आणि सर्व काही अरेंजमेंट करून ठेवले आहे तर आता देवादेवी खेळवणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे याच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे देवादेवी खेळवतात ते Thank you.
इथे बघ इथे समोर बसायला जरा एक एक जण आहे एक एक जण आहे हो थांबा ना जरा एक एक जण माझ्या थांबा थांबा जरा त्यांचा उद्या उद्या त्यांचा उद्या उद्या नंतर या तुम्ही अरे चष्मा काढ बाबा इकडे बघा हात लावून बघा अरे आता लावलाय तर लावायचं आहे फोटो काढायचा फोटो मध्ये आला पाहिजे हा बाबा इकडे बघा बाबा इकडे हात लावून बघा फोटो काढायचा आहे लाव 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 गालाला थोडी लाव गालाला लाव थोडी बाबा वाटणार नाही थोडा लाव रे गालाला थोडा थोडा हाताला लागली तर लागली ए लाव थोडी थोडी बाबा घे थोडा लावून घे थोडा फोटो काढा फोटो आला पाहिजे लाव ना तू पण एकत्र बाबा घे पाया पडा हे पाया पडा बाबा बाबांची पण पाया पड
काय म्हणजे मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझ्या भाचीचा हळदीचा व्हिडिओ? आदिवासी पारंपरिक पद्धतीचा तर खूप धमाल केली. आणि ॲक्च्युली कसं, बँड नव्हता आणि डी जे होता, तर डी जेचे गाणे वगैरे टाकले तर कॉपीराईट वगैरे बसेल चॅनलला, तर त्यासाठी नाचायचा धमाल तर मी जास्त काय दाखवली नाही आहे. जेवढी काय आदिवासी रीत होती तेच दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ॲक्च्युली कसं, अंधेरी मालपाडोंगी त्यांचा ताई चॉलमध्ये राहायला आहे, तर तिकडे जागा पण खूप कमी होती, तर जेवढा काय मला जमलं तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आणि देवादेवीचा कार्यक्रम ना ॲक्च्युली मी खूप शॉर्टमध्येच दाखवला आहे, एक या दोन मिनटाचाच व्हिडिओ टाकला आहे देवादेवीचा. तर ॲक्च्युली कसं आहे, देवादेवी खेळवताना जवळपास एक तास जातो, तर एक तासाचा पूर्ण दाखवायला पॉसिबल नाही होईल. तर त्यासाठी तो देवादेवीचा व्हिडिओ ना, मी पूर्ण देवादेवी खेळवण्याचा व्हिडिओ ना ते मी नंतर एक स्पेशली टाकणार आहे. तर या व्हिडिओमध्ये हळदीच्या या कार्यक्रममध्ये थोडासाच दाखवला आहे मी. आणि हळद वगैरे लावत आहेत, हळद तर बाबा काय धमाल केली, होळीच सारखी खेळली आहे हळदीची, तर खूप मजा आली. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गोराई गोराई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लग्नाचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तोपर्यंत बाय बाय.